नमस्कार फ्रेंड्स, आज आपण कच्च्या कैरीपासून पण बनवूयात. उन्हाळ्यात प्यायला खूप थंड छान असते हे. त्यासाठी आपण 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत. गॅसवर थोडं पाणी उकळतं ठेवलेलं आहे, त्यामध्ये कैऱ्या टाकून उकळून घेऊयात. त्यासाठी लागणारे साहित्य: विलायची, तूप आणि साखर. हे आपण दोन वाट्या साखर हे मिक्सरमधून काढून घ्यायची, त्यामध्ये लगेच विलायची फोडून टाकायची. आणि साखर आपण थोडं जास्त काढणार आहोत, कारण आपल्याला जर कैऱ्या आंबट असतील तर त्या परत साखर टाकायला सोपं जाईल, काढून आपण मिक्सरमधून काढून ठेवलेली असेल तर. आता फोडणीची तयारी. आपण एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप टाकूयात, त्यामध्ये जिरं पण टाकूयात. आणि ते थोडंसं गरम होईपर्यंत आपण हे जे आंबे उकडून घेतलेले आहेत ते आता त्याची त्यामधील गर काढून घेऊयात. आपण जसे पिकलेले आंबे असे गो हे माचून काढतो त्यामधला रस, तसंच आपण ह्यामधला गर काढूयात. त्यामधला पूर्ण गर काढून घेऊन तो हातानं काढायचा, कारण ते साल नाही गेली पाहिजे त्यामध्ये. असा गर काढून घ्यायचा आणि त्यामध्ये असं छान गर निघतो. त्यामध्ये असं कोईप आणि टपरे पण थोडेसे धुवून घ्यायची. त्यानंतर पाणी टाकून थोडंसं आपल्या रईने मिक्स करून घ्यायचं. आणि परत आपण गॅस चालू करूयात आणि थोडंसं तूप गरम करूयात. त्यामध्ये आता हे आपण जे आंब्याचं रस काढलेला आहे तो फोडणी देऊयात. आणि परत असं थोडंसं हलवून त्यामध्ये आपण एक वाटी साखर टाकूयात. थोडंसं आता त्याला चांगलं हलवायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं टेस्ट करून पाहायचं आहे की आपल्याला जर आंबट वाटलं तर परत साखर टाकायची. आणि गॅस हा लगेच बंद करायचा साखर टाकल्याच्या नंतर, कारण जास्त वेळ चालू नाही ठेवायचा. हे जे पेय आहे कैरीपासून बनवलेलं, हे आपण उन्हाळ्यामध्ये सर्वांना प्यायला द्यायचं. हे अगोदर थंड व्हायसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर प्यायला द्यायचं. उन्हातून जेव्हा आपण बाहेरून येतो ना त्यासाठी, तेव्हा जर हे थंड आमरस पिला तर खूप छान आपल्या शरीरासाठी असतं.